आयआयटी अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशात पात्रता परीक्षा असताना 75% गुणांच्या पात्रतेची अट कशाला असा सवाल हायकोर्टाने केंद्रीय परीक्षा संस्थेला विचारलाय. प्रवेशासाठी नव्याने तयार करण्यात आलेली पर्सेंटाइल पद्धती आणि त्यातील तफावतीवर आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने एनटीएला दिले. मीरा भाईंदरकरांना पाणीपट्टी दरात वाढ करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला आता सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा होणार असल्यानं महापालिकेला अधिकचा खर्च येणार आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठीच्या पाण्यावर 23% तर औद्योगिक वापरासाठी 30% दरवाढ करण्यात आली आहे. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. पावसाळा 2 महिन्यांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका कामाला लागली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी 78 कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठी निविदा निघाल्यात. मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पालघरात बीएसएनएलचे 100 टॉवर उभारले जाणार आहेत. त्याद्वारे पालघरच्या अतिदुर्गम भागातही 4G नेटवर्क उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेअंतर्गत गावागावात नेटवर्क सक्षम व्हायला मदत होईल. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अन्नानपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. हनुमान जयंतीनिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे गौतमीऐवजी तिची सहकारी हिंदवी पाटील हिचा कार्यक्रम झाला. मुंबईत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चाललेत. गेल्या 2 वर्षात मधुमेहामुळे शहरात 30,000 अधिक मृत्यू झालेत, तर 5,500 जास्त उच्च रक्तदाबामुळे रुग्णांना जीव गमवावा लागलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे